नमस्कार मंडळी, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. खूप खूप गुड मॉर्निंग. आणि मी पुष्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे सॅटरडे आणि आता सुरुवात करणार आहे सकाळच्या नाश्त्याची. तर काल जे होतं ते इडलीचं पीठ भिजत घातलं होतं. इडलीचं नाही, इडलीचंच पीठ होतं, पण करायचं मात्र त्याचे ढोसे आहेत. कारण की इडली पात्र जे ते मी आणलेलं नाही इथे येताना. आणि तसं पण आम्हाला इडली जास्त आवडत नाही, तर ढोसे आवडतात. तर इथे मी चटणीची तयारी करते आहे. इथे घेतले थोडेशी शेंगदाणे, त्याच्यानंतर जिरे, मीठ, साखर, मिरची, हिरवी कोथिंबीर आणि पुदिना. पुदिन्याची चटणी बनवणार आहे. तर नुसती जर पुदिना आणि कोथिंबीरची जर चटणी केली तर तेवढी पातळ होते आणि तेवढी कन्सिस्टन्सी जी असते ती घट्ट येत नाही. तर त्याच्यासाठी थोडंसं शेंगदाणे घेतले आणि मिरच्या ह्या चटणीला घेताना कमी घ्यायच्या. कारण की जे पुदिना असतो तो थोडासा स्पायसी असतो, त्याच्यामुळे चटणी जी असते जास्त तिखट होण्याचं प्रमाण होऊ शकते. तर त्याच्यामुळे दोनच मिरच्या घ्यायच्या, अंदाजापेक्षा थोड्याशा कमीच घ्यायच्या. आणि त्याच्यासोबत साखर टाकायची, जेणेकरून ते जी खायला लागते ती मस्त लागते. आणि इथं 2-3 दिवसापूर्वी यांनी पपाया आणला होता आणि तो पपाया जो होता तो कच्चा होता, त्याच्यामुळे मी म्हटलं की तो पिकू देईन, नंतर वियानला खायला देईल. तर वियान मला मागवत होता पण मी थांबू दिलं त्याला. म्हटलं थांब, थोडंसं नको खाऊ लगेचच. आणि आज बघितलं तर त्याला वरतून असं थोडंसं नरम झालेला होता. तर इथे मी त्याच्यातल्या सगळ्या बिया वगैरे काढून त्याला कट करून बॉक्समध्ये पॅक करून ठेवेन, जेणेकरून डब्यामध्ये, फ्रीजमध्ये. तर तसं जर ठेवलं तर ते खाल्ल्या तरी जाईल कमी कमी. याला जर असंच वरती ठेवलं तर तो खराब होऊन जाईल. आणि मी पूर्ण पपाया कट करून असं 2 बॉक्समध्ये भरून ठेवला आहे. तर वियान स्कूलमधून आला वगैरे की तो आरामात ते खाऊ शकतो आणि त्याला फार आवडतो, त्याच्यामुळे तो आरामात एवढं सगळं संपवून टाकेल. आणि या दोन्ही बॉक्सला मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि जेव्हा खायचं त्याच्या अगोदर एक अर्धा तास बाहेर काढून ठेवलं तर नॉर्मल टेम्परेचरला येतं, नाहीतर मग हे असं फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्याच्या नंतर अजूनच दुसरंच काहीतरी सुरू होतं, ते म्हणजे सर्दी, खोकला. आणि नको नकोसं व्हायला झालं आहे. कारण की स्कूलमध्ये जेव्हापासून जातो वियान तेव्हापासून एकमेकांचं थोडंसं असतं ना, दुसरं कोणाला झालं तर आपल्याला पण ते लगेचच होतं आणि त्याच्यामुळं आणायला पण होतं. तर हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं हे सगळं अवॉइड करण्यासाठी याला मी बाहेर काढून ठेवेल आणि मग नंतर वियानला थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आल्याच्या नंतर देईल. तर इथं हे पीठ आहे, याच्यामध्ये हे थोडंसं घट्ट आहे कारण की मी जे होतं तर ते बनवून ठेवलं होतं. फर्मेंट झाल्याच्या नंतर याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी करून पातळ करून घेईल पाणी टाकून. आणि त्याच्यासोबतच घेतली एक वाटी आणि बटर. तर मी जो ढोसा बनवते तो आम्ही एका साईडने भाजते कारण की यांना तो क्रिस्पी ढोसा असतो तो जास्त आवडतो. तर इथे थोडंसं बटर लावून घेतलं आहे. इंडियाला एवढं यूज नव्हते करत पण इथं आल्यापासून मात्र सुरू झालं आहे. तर थोडंसं अर्धा चमचाच पीठ टाकलं आहे कारण की जेव्हा आपण जास्त पीठ टाकतो तर मग ते जाड होतं आणि पाहिजे तसा कडक भाजत नाही. आणि वाटीने असं हळूवारपणे छान गोलगोल करून घ्यायचा. आणि मीडियम फ्लेमवरती, जर आपण हाय फ्लेम केलं की लगेच जळायला होतं. तर हळूहळू कमी गॅसवरती जर भाजला आणि वरतून थोडंसं वरचं जर लेअर एकदा भाजल्याच्या नंतर त्याच्यावरनं थोडंसं बटर लावायचं, म्हणजे बटर लावल्याच्या नंतर जे असतं ना त्याला शिजायला टाईम लागतो आणि तो छान होतो आणि कडक लागतो खाण्यासाठी पण. तर इथे मी थोडंसं बटर लावून घेते आणि मग थोड्या वेळाने एकदा पूर्ण असं लाल लाल झाला तो की काढायचा आणि मग खाण्यासाठी तयार असतो. आणि खरंच खूप छान लागतो, एकदा नक्की ट्राय करून बघा जर असा करत नसेल तर. आणि हा जो तवा आहे ना तर तो तवा खरंच खूप छान आहे, मला पोळ्यांसाठी पण एकदम उपयोगी होतो आणि डोसा पण याच्यावरती एकदम इझिली निघून जातो. नाहीतर इंडियामध्ये माझ्याकडे ॲल्युमिनियमचा तवा होता, त्याच्यावरती कधीच डोसे मला पाहिजे तसे कधी जमले नाही. तर डोसा तयार आहे आणि चटणी पण, चटणी जी असते ती मी पातळ बनवते कारण की आम्हाला चटणी लावून नाही तर त्याच्यात बुडवून खायला आवडतं. तर त्याच्यासाठी चटणी ही पातळच लागते. आणि चला आता जाऊया फिरण्यासाठी. मी तुम्हाला घेऊन चालली आहे एका ठिकाणी. अगोदर पण ती जागा दाखवली आहे पण पूर्ण नाही, कारण की त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आमचा फसलेला प्लॅन होता तो, कारण की गेलो आणि पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळे जे फिरलो होतो ते पूर्णपणे गाडीतच बसून फिरलो होतो, बाहेर उतरण्याचा चान्सच मिळाला नाही. तर तिथली जे काही गोष्टी राहिल्या होत्या अजून बघायच्या, तिथले स्पॉट, तर ते स्पॉट बघणार आहोत. यांचं ऑफिस आम्ही बघितलं होतं गाडीमध्ये बसून, तर ते आज खाली उतरून बघायला मिळेल आय होप. कारण की पावसाचं काही सांगताच येत नाही, इकडे कधीही पाऊस सुरू होतो आणि लगेच बंदही होतो, पण काय एकदा सुरू झाल्याच्या नंतर मग उतरता येत नाही. चला मग जाऊया बघूया आज काय काय मिळतं आहे बघण्यासाठी. तर आल्यानंतर जो सगळ्यात पहिले स्टॉप घेतला आहे तो म्हणजे आहे इथे पब्लिक पार्क आहे खेळण्यासाठी मुलांना. तर त्या पार्कला आलो, एकदा ते पार्क फिरणार आहोत सगळं. आणि आज मुलांना पण खेळायला मजा येईल कारण की वातावरण पण चांगलं आहे, एवढं जास्त कडक ऊन पण नाही आहे आणि
पावसाचं म्हणजे आभाळ आहे पण आणि ऊन पण नाही, त्याच्यामुळे जे वातावरण आहे ते एकदम छान आहे. तर मुलांना खेळायला पण जाईल आणि आणायला आणि वियांना दोघांनाही फिरता येईल. तर इथे एक समोर छोटंसं असं तळ्या टाईप आहे, म्हणजे साचलेलं पाणी, ॲक्च्युली वाहतं पाणी नाही आहे. तर याच्यामध्ये जे सगळं शेवाळलेलं आहे आणि याच्यामध्ये वियानला फिश दिसत होत्या. तर वियान फिश बघत होता आणि कॅमेऱ्यामध्ये पण जेव्हा मी कॅमेरा तिकडे पाण्याच्या साईडला केला तर तिकडे पूर्ण अशा फिश ज्या होत्या त्या कॅमेऱ्यामध्ये पण कॅप्चर होत होत्या. त्याच्यानंतर हे एकदम खूप मोठं आहे, इथे बसण्यासाठी जागा आहे, इथे आपल्याला साईडला फुटपाथसारखं फिरण्यासाठी आहे, खूप छान आहे असं. आणि इथे दिसत आहेत वियानला फिश, तर आम्ही फिश बघणार आहोत इथे. शेवाळलेले ते पाणी फिश आहे त्याच्यामध्ये खाली, याच्यात दिसत आहे बघा ते फिश. ओ माय गॉड, याच्यात किती फिश दिसत आहे. हो बच्चा फिश स्विमिंगच करतात ना पाण्यात असत. चलो लेट्स गो. किती मोठी फिश आहे. हो कसले सुंदर दिसते. आता इथं मुलांना खेळायला गार्डन सापडले तर मुलं इथं मस्त खेळणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इथं बऱ्याच ज्या खेळण्या असतात ना त्या पण लाकडाच्या असतात. माहीत नाही कसं काय का पाण्यामध्ये खराब होतात की नाही होत, पण बऱ्याच ठिकाणी ज्या असतात ना त्या खेळण्या पण आपल्याला लाकडाच्या किंवा वरतून त्यांचं जे कवर असतं स्लाईडच्या वरती वगैरे यासारख्या गोष्टी ह्या पण आपल्याला लाकडाच्या बघायला मिळतात. त्याच्यामुळे नवल वाटतं कधी कधी ह्या गोष्टी बघून पण. आणि इथे मज्जा लागणार आहे वियांची आणि अनायराची दोघांची पण. तर इथे मध्ये काहीतरी तुटलेलं होतं त्यांचं, तर त्यांनी त्या साईडने बंद केलेलं होतं. तर वियानला त्या साईडने जायचं, वियान मला विचारत होतं इकडनं कसं जाऊया, त्याला म्हटलं त्या साईडने नाही जाता येणार, तर इकडनं उतर आणि ह्या साईडने चढ. आणि वियान आणि अनायरा आता छानपैकी खेळतील आणि आम्ही मस्तपैकी दोघं जण सावलीमध्ये बसणार आहोत. तर मुलांना थोडा वेळ खेळून आणि आम्ही आता निघालो आहे त्यांचं ऑफिस बघण्यासाठी. तर इथे सिग्नलला उभा होतो, इथूनच इथं ऑफिस दिसते वरती. आणि आपल्याला असं वाटतं की इंडियामध्येच भिकारी असतात की काय, तर नाही, इंडियाच्या बाहेर पण असतात. आणि फक्त फरक एवढा असतो की हे लोक स्वतःहून काही मागत नाही, तर त्यांना जर म्हणजे त्यांच्या हातात पाटा लिहिलेल्या असतात आणि ज्यांची इच्छा असली ते देतात. तर इथे एक फुटपाथवरती, फुटपाथ नाही, सिग्नल लागले तर सिग्नलवरती ते बसलेले बरेचसे लोक असतात जे बेघर असतात. बऱ्याच ठिकाणी बघितले मागच्या एका व्हिडिओमध्ये पण आम्ही गेलो होतो, तिथे पण काही काही लोक असतात ज्यांची मुलं वगैरे असतात. आणि इथे आय थिंक इथे इंडियापेक्षाही बेकार परिस्थिती असते त्या लोकांची ज्यांच्याकडे जॉब वगैरे काही नसतात. कारण काय की इथे सगळ्याच गोष्टी विकत असतात, इव्हन पिण्याचं पाणीसुद्धा. तर आपल्याकडे तरी कमीत कमी खाण्याच्या गोष्टींसाठी जास्त तरसावं लागतं, तर पिण्याचं पाणी आपल्याला सहजरित्या कुठेही मिळून जातं. पण इथे तोही एक ऑप्शन नाही आहे, कारण इथे पाणीसुद्धा आपल्याला विकतच घ्यावं लागतं. आणि इथे आम्ही सिग्नल सुटल्याच्या नंतर आम्ही चुकीच्या वेणीमध्ये घुसलो होतो, ज्या साईडने रिटर्न जातात त्या साईडने आम्ही मध्ये निघालो होतो. तर आजूबाजूला गाड्या नव्हत्या त्याच्यामुळे काही जास्त म्हणजे फरक नाही पडला. समोरून जर गाडी येत असते तर मग नक्कीच हे झालं असतं. आणि आम्ही आलो आहे त्यांच्या ऑफिसजवळ. तर मागच्या वेळेस पण सेम साईडला इथेच पार्किंगला गाडी लावली होती. अगोदरची जी साईड दिसली ती रोडवरनं फ्रंट साईड आहे आणि आता जी आम्ही गाडी लावतो इथे ती थोडी साईडची बाजू आहे. म्हणजे इथनं ज्या सगळ्या गाड्या असतात त्या सगळ्या पार्किंगला लागतात, कारण ती समोरची जी साईड आहे ती रोड साईड आहे. आणि तिथे जर गाडी लावायची असली तर आपल्याला ऑफिस आय कार्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतात आणि सध्या ऑफिस बंद आहे त्याच्यामुळे तिथे लावण्याचे चान्स नाही. तर इथे आम्ही गाडी लावणार आहे आणि चला आता उतरूया आणि बघूया बाहेर. बघून घ्या एकदा. आणि जेव्हा जेव्हा गाडी स्टॉप होते ना तेव्हा तेव्हा माहीत नाही आणायला काय कळतं, तर ती अचानक एकदम हातपाय जोरजोराची नाचवायला लागते आणि तिला आय थिंक हे कळत असणार की आता उतरायचं आहे म्हणून.
आणि आता इथून सुरू होतो हा पूर्ण यांच्या ऑफिसचा ऑफिसची साईड, आणि इथे बऱ्याच ठिकाणी हे जे समोर मॅप दिलेले असतात ते लावलेले, जेणेकरून आपल्याला कोणती गोष्ट कोणत्या साईडला ते कळावं. ही रिवर रिव्हर आहेत जी ब्लूमध्ये दिसते, आणि हे जे तिथे नावं दिलेली आहेत कोणतं शॉप किंवा कोणतं ऑफिस कोणत्या साईडला आहे ते, आणि ही आहे रिव्हर साईड. त्याच्यानंतर जे फिरायला येतात त्यांच्यासाठी, आणि मिस्टर जे त्या बेंचवर बसून बघत होते की कसा फील होतो आहे त्या गोष्टींचा, कारण खूप दिवस झाले आणि ऑफिस नाहीच आहे, इथं आल्यापासून तर बिलकुलच नाही. आणि हा आहे माझ्या पाठीमागचा पूर्ण व्ह्यू, ऊन आहे त्याच्यामुळे थोडीशी डोळ्यावरती चमकते, आणि मी पाठीमागचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करत होते पण दिसत नव्हतं काही. आणि ही आहे रिव्हर. आणि आम्ही जे होतो फिरत फिरत भरपूर लांब आलो, त्याच्यानंतर आम्ही हे शोधत होतो की आम्हाला आतमध्ये जायला मिळेल का, कारण पाठीमागे एका ठिकाणी गेट होतं तर त्या ठिकाणी जे असतं ते प्रायव्हेट होतं, त्याच्यामुळे त्या साईडने तर काही मध्ये जायला भेटत नव्हतं. तर ह्या साईडने एक असं सरळ समोर आल्याच्यानंतर इथे एक छोटंसं असं ब्रिज आहे, आणि त्या ब्रिजवरून पुढे गेल्याच्यानंतर तिथे छान असं बघण्यासाठी आहे जे इथे मस्त खूप छान दिसते. याला रिव्हर साईड एरिया म्हणतात. ही एक नदी आहे आणि इथे फिरण्यासाठी असे मोठे मोठे बाजूने असे हे केलेले आहे जिथे आपण जाऊ शकतो. आणि मेन म्हणजे अशी गोष्ट की मला स्ट्रोलर वगैरे न्यायला पण खूप इझी आहे, फक्त एवढी गोष्ट थोडंसं सांभाळावं लागणार आहे कारण की मध्ये गेल्याच्यानंतर थोडंसं जागा कमी आहे. त्याच्यानंतर मुलांकडे पण लक्ष ठेवावं लागतं, आणि मुलं जे असतात ते असं पाणी वगैरे बघितल्यावर त्यांना खूप इच्छा होते पाण्यामध्ये खेळण्याची, त्याच्यामुळे थोडंसं फक्त लक्ष द्यायचं आहे. हा आहे असा व्ह्यू जो खूप सुंदर दिसतो इथून. चला आता जाऊया परत, भरपूर वेळ झाला, इथलं भरपूर जे काही बघायचं होतं ते सगळ्या गोष्टी बघून झाल्या आहेत. आणि निघता निघता इथे एक गुलाबाचे फुलं दिसले तर मोह आवरला नाही, कारण गुलाबाचे फुलं बघितले की आपोआप आपण त्याच्याकडे ओढले जातो. आणि इथून रिटर्न निघताना एक गोष्ट बघितली, ती म्हणजे ही जे आपण आपल्याला नेहमी प्रश्न पडतात की लहान मुलांना घेऊन बाहेर कसं जायचं, तर ह्याच्याहून लक्षात येतं ते एक कपल होतं जे मुलाला घेऊन बाहेर फिरण्यासाठी आलं होतं सायकलिंग करण्यासाठी. तर त्याला पाठीमागे छोटंसं सीट बसवलेलं होतं, त्या मुलाला छोटंसं हेल्मेट घातलेलं होतं, आणि जे आय थिंक अनायरापेक्षाही लहान असणार आहे. आपण निघालो वेल्स फार्गो बघायला, आणि ते छोटे छोटे जे स्कूटर असतात जे अगोदर पण स्टार्टिंगला मी दिसलं होतं, तर त्या जे स्कूटर असतात ते आपल्या रेंटनी मिळतात. आणि ही आहे वेल्स फार्गो, लांबून एवढी मोठी दिसत नाही पण खूप मोठी आहे. त्याची जी एक एक फरशी नाही काच आहे, ती एक एक काच जी एका एका फ्लोअरला आहे, तर खूप खूप उंच आहे ती. जवळून जेव्हा बघतो तेव्हा आपल्या लक्षात येते. तर ही आहे वेल्स फार्गो.
चला तर मग आता सगळं फिरून झालं आहे आणि आता जाऊया घरी. आणि सकाळी जे होतं ते सकाळी नाश्ता आणि दुपारचं जेवण करून गेलो होतो. तो सकाळी जे आणलं होतं चिकन आणलं होतं आणि इथं जे चिकन मिळतं ते जास्त प्रमाणात मिळतं, त्याच्यामुळे अर्ध सकाळी आणि अर्ध संध्याकाळी ह्या प्रकारे होतं. आणि हे आहे सुकं चिकन बनवणारे संध्याकाळच्यासाठी. तर इथे मी त्याची तयारी करून घेतली. सगळ्यात पहिले तर त्याला धुवून घेतले आणि याच्यामध्ये लाल तिखट म्हणजे लाल जे असतं ते दिसायला छान दिसतं, पण माझ्याकडे जी काश्मीरी लाल मिरची असते ती नाही आहे, त्याच्यामुळे मी जे असतं त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे हे टाकून घेणार आहे. त्याचबरोबर थोडेसे जिरं हे टाकणार आहे. त्याबरोबर त्याला जे कोटिंग करण्यासाठी असतं दही लागतं आणि दही घेताना शक्यतो घट्ट दही घ्यायचं. आणि मी जसं करते तसं करू नका, कारण की असं केल्यावरती काय होतं की ते दही जे असतं ना जास्त पातळ होऊन जातं आणि त्याला जी कोटिंग असते ती चांगली बसत नाही. पण माझ्याकडे लाल मिरची जे लाल तिखट असतं कलरवालं ते नव्हतं, त्याच्यामुळे त्याला कलर येण्यासाठी मी ग्रीन कलर देणार होते. तर त्याच्यामुळे मग त्याला मिक्सरमध्ये वाटलं आणि दही आणि दह्यामुळे ती मिरची जी असते ना ती थोडी जास्त बारीक होते, त्याच्यासाठी मिक्सरमध्ये दही टाकून त्याला बारीक केलं. आणि याला त्याचं पाणी निथरून घ्यायचं चिकनचं, पण जर पाणी असलं तर त्याला जास्त पाणी सुटतं आणि म्हणजे कोटिंग आपण दह्याचं लावतो त्याला मॅग्नेट करतो ते राहत नाही. तर इथं दहीचे मिक्सरमध्ये काढलं ना त्याच्यामुळे ते थोडं जास्त पातळ झालं आहे. तर हरकत नाही, नेक्स्ट टाईम करताना एक तर ते दही असतं त्याला कपड्यामध्ये बांधून थोडं ठेवायचं, जेणेकरून त्याच्यातलं जे पाणी असतं ते निघून जातं, किंवा कमीत कमी प्लेटीला एका साईडला करून असं थोडंसं तिरकं याच्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून जे पाणी असतं ते साईडला जातं आणि जे घट्ट घट्ट दही असतं ते वरती राहतं. याच्यामध्ये मीठ वगैरे या सगळ्या गोष्टी टाकून आणि याला जवळपास अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. याच्यामध्ये मी जिरे पावडर, त्याच्यानंतर अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या वाढतानाच टाकून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे आता वरतून काहीच टाकायचं नाही, फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि जेव्हा करायचं तेव्हा मी त्याला बाहेर काढेल आणि मग नंतर करेल ते कसं करते तुम्हाला दाखवते पुढे. तर ते जे चिकन होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि इथे एक फ्लॅट असं घ्यायचं आहे, जेणेकरून जे असतं ना ते चिकन टाकताना आपण त्याला भाजतो ना तर तेव्हा त्याचा जो सरफेस फ्लॅट असला तर ते वेगवेगळं असं सेपरेट सेपरेट ठेवता येतं आणि मग त्याला जे टेक्स्चर येतं ते चांगलं येतं. तर त्याच्यामुळे आणि ते शिजायला पण सोपं जातं, कारण आपण त्याला आधी जे असतं ते बिलकुल शिजवलेलं नसतं त्याच्यामुळे. आणि ही जी कढाई आहे ती भरपूर अशी जाड बुडाची, त्याच्यामुळे लागण्याचं पण असं काही चान्स नाही आहे. एका साईडला एकदा केलं की त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या साईडला आपण भाजू शकतो आणि दोनदा फक्त पलटलं की ते रेडी होतं खाण्यासाठी. आणि याच्यामध्ये मी बटर टाकून घेणार आहे, बटरमध्ये करणार आहे. आणि थोडंसं तेल पण टाकता येतं, कारण जर नुसतं बटर टाकलं तर ते लगेच जळून जातं. तर मग एवढ्या बटरमध्ये एखादं दोन चमचा तेल टाकलं तरी ते एवढं इनफ होऊन जातं. आणि टाकण्याच्या अगोदर थोडंसं मीडियम हाय टू मीडियममध्ये गरम करून घ्यायचं, खूपही जास्त असं लो नको आणि खूपही जास्त गरजेपेक्षा हाय नको की लगेच जळून जाईल. मीडियम फ्लेमवरती पूर्ण प्रोसेस होऊ द्यायची. तर हे पूर्ण मेल्ट झाल्याच्या नंतर हे मी बाहेर काढून ठेवलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये एक एक करून टाकणार आहे आणि हलवायची गरज नाही. आणि इथं जे मी सगळं एक एक करून पूर्ण चिकन जे ते कढईमध्ये टाकून घेतलं आहे अशा प्रकारे काय टाकलं आहे की जे एकमेकाला चिटकणार नाही. आणि जेव्हा आपण टर्न करतो तेव्हा ते टर्न करायला सोपं जातं, किंवा जर चिटकलेलं असलं तर मग ते जवळजवळ असतं आणि त्याच्यामुळे ते टर्न करायला अवघड जातं किंवा ते चिटकून जातं एकमेकांना. आणि त्याच्यानंतर जे हे जे लागलेलं दिसतं आहे तर हे जे ते चिकनचं जे दही निघालेलं असतं आणि जे खाली त्याच्या बेसला चिटकतं त्याच्यामुळे हे असं लाल लाल होतं. ते असं काळं वगैरे नाही, फक्त थोडंसं असं लाल झालं आहे तर त्याचा काही फरक पडत नाही त्याने. आणि जेवढं ते थोडंसं लाल लाल झाल्यामुळे त्याला जे टेक्स्चर येतं ते छान येतं. इथं मी त्याला टर्न करून घेतलं आहे, एकदाच एका साईडने भाजू द्यायचं कम्प्लिटली आणि मग नंतर दुसऱ्या साईडने टर्न करायचं.
त्याला पूर्ण एकदम छान असं भाजू द्यायचं आणि काढून घ्यायचं. जास्त गरज नाही जास्त भाजू देण्याची. आणि एवढं याच्यामध्ये ते आरामात होऊन जातं. 10 ते 15 मिनटं आपल्याला ही करायला आरामात लागतात. स्टार्टिंगला जेव्हा टाकतो तेव्हा थोडंसं झाकण ठेवायचं आणि मग नंतर टर्न करायचं. तर इथं तयार झालं आहे आपलं चिकन. तर हे दिसायला असं दिसतं, पूर्ण दोन्ही साईडनी लाल लाल वगैरे दिसतं आहे. तर चला मी आजचा ब्लॉग इथंच एंड करते. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.